नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। शनिवारवाडा कला महोत्सव केवळ रसिकांच्या प्रेमामुळेच 12 वर्षे टिकून मोठा झाला आहे। तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांचं मत। लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आणि मॉरिशस डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स यूथ एक्सचेंजचे मॉरिशस मध्ये आयोजन। आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने टिळक स्मारक मंदिरात ग्रंथोत्सवाचे आयोजन। भृगु संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में। शनिवारवाडा कला महोत्सव केवळ रसिकांच्या प्रेमामुळेच 12 वर्षे टिकून मोठा झाला आहे, असे मत तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांनी व्यक्त केले। 12व्या शनिवारवाडा कला महोत्सवाचे उद्घाटन तळवळकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अभिनेते सुबोध भावे, ज्येष्ठ सराफी व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, नगरसेविका ज्योत्स्ना सरदेश पांडे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष विजय काळे उपस्थित होते। मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड, पुणे भारत गायन समाज संस्थेचे सुहास दातार, तबलावादक केदार पंडित, रंगावलीकार रामदास दौंडे, अभिनेता आनंद इंगळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तळवळकर म्हणाले, कोणत्याही गोष्टीत सातत्य टिकवणे फार महत्वाचे आहे। सातत्य आणि स्थैर्यामुळे या गोष्टीला मोठेपण प्राप्त होते। तेच सातत्य रसिकांनी टिकवून ठेवल्याने शनिवारवाडा महोत्सव मोठा झालेला पाहायला मिळत आहे। या महोत्सवाला दरवर्षी पुणेकर रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। यावर्षीही शनिवारवाडा रसिकांनी तुडुंब भरला होता। लग्न बंबाळ नाटकाला रसिकांनी उत्तम दाद दिली। नाटकातील प्रसंगाला अधूनमधून हास्यकल्लोळ सुरू होता। माझ्याकडून कलाकारांचा सत्कार झाला नसून माझाच सत्कार झाल्यासारखे वाटत आहे। मेकअप ही कला असून ती शिकण्यासाठी मला माझ्या आईनेच प्रोत्साहन दिल्याचे सांगून विक्रम गायकवाड म्हणाले, कोणतेही काम कधीही 100% पूर्ण होत नसते, त्यात त्रुटी राहतच असतात, त्या शोधून सुधारायच्या असतात। चुका शोधल्यामुळेच मी यशस्वी झालो। प्रास्ताविक भाषणात विजय काळे म्हणाले, दुसऱ्याने नेहमी काहीतरी चांगले करावे अशी आपली अपेक्षा असते, मात्र काहीतरी चांगले करून दाखवा असा मित्राने सल्ला दिल्यानेच हा महोत्सव सुरू करू शकलो। मंगेश वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विवेक संत यांनी आभार मानले। कार्यक्रमानंतर सुबोध भावे आणि मधुला वेरणकर यांचे लग्न बंबाळ हे नाटक दाखवण्यात आले। नमस्कार, मंगल दशपुत्रे बोलतीये। नमस्कार, बोला। हे बघ मंगल, मंगल ना असेल असेल म्हणजे म्हणजे अजून पत्रिका नाही काढली, इतके दिवस झाले लग्न जुळत नाहीये ना, त्यावरून अंदाज केलाय। आधी माझा अपॉइंटमेंट फुल आहे असं करतो का? मी खूप लांबून आलोय। अरे प्लीज एक एक मिनिट, एक मिनिट, तुमची प्राथमिक माहिती फोन करत का? हो। त्यानंतर फॉर्म भरली की तसली तुम्ही घ्यायला हवी की नको ते सांगेल। हा बरं, हा सांगा। लिंक फर्जी नाही अजून, टक्कल वगैरे अर्ध टक्कल आहे, तरी टक्कल आहेच ना। अहो काय आहे, आमच्याकडे ते अनुवंशिक आहे, म्हणजे पुढच्या पिढीतही संक्र मंगळ आहे, मंगळ आहे। टक्कल म्हणाल तर नाहीच आहे, नोकरी म्हणाल तर कोर्टात आहे। काय तुमची फी असेल ती सांगा आणि पटपट माझं लग्न जुळव, मला जरा खाई आहे। सगळं उशिरा सुरुवात झालंय माझं, म्हणून सहकर्मचारिणी हवी आहे तुझ्यासाठी। मुलगी एकच गोष्ट मोठा करत नाही तुझ्या, टक्कल हे नाही।
वाल्मिकी माझी क्लायंट आहे आता मी रे काय लग्न विषयक पत्र तुम्ही साफ करून टाकलं ते खरं लग्न विषयक पत्रांचं पालन नाही भरलं साधा भरली नसती मला अहो कोणत्या माझ्या मते लग्न हे जन्म जन्मांतरीच पवित्र बंधन आहे लग्नानं स्त्रीच्या आयुष्याला सुंदर अलौकिक असा पूर्ण विराम लागतो नाही काय सुंदर कसं काय लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आणि मॉरिशस डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स युथ एक्सचेंज प्रोग्राम मॉरिशस मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आणि मॉरिशस डिस्ट्रिक्ट यांच्या युथ एक्सचेंज या कार्यक्रमाला 25 डिसेंबर पासून सुरुवात होणार असून हा कार्यक्रम 2 जानेवारी पर्यंत मॉरिशस मध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या युथ एक्सचेंज कार्यक्रमा अंतर्गत 20 विद्यार्थ्यांचा सहभाग असून ते सर्व मॉरिशस येथील कुटुंबात राहणार असून तेथील मान्यवर मंत्रीगण शिक्षण आणि लायन्स क्लबला भेट देणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान जय जय महाराष्ट्र माझा हा क्षमा कटारिया हिने नृत्य दिग्दर्शन केलेला सांस्कृतिक कार्यक्रम तेथील मंत्री आणि नागरिकांसमोर सादर करण्यात येणार आहे. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे श्री बलराज नारू हे तेथील इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे चेअरमनपदी आहेत. तसेच राज बापू आणि सौ शिल्पाबाय बापू मंत्री मॉरिशस यांचे सहकार्य या उपक्रमास मिळणार आहे. या उपक्रमासाठी लायन अरुण शेठ प्रांतपाल संतोष पंडित रवी चौधरी शिरीष हिवाळे चंद्रकांत कदम शरद पवार नंदा पंडित सहकार्य करत आहेत. मी क्षमा कटारिया. आम्ही पूर्ण हा प्रोग्राम कोरिओग्राफ केलेला आहे आणि मी आणि लायन्स क्लबच्या सगळ्या मेंबर्स आम्ही मॉरिशसमध्ये जाऊन मराठी संस्कृती तिकडे जाऊन सादर करणार आहे आणि इकडून आम्ही पूर्ण मराठी ग्रुप घेऊन मॉरिशसला जाणार आहे आणि तिथे जाऊन आम्ही महाराष्ट्र संस्कृती तिकडे जाऊन दर्शवणार आहे. नमस्कार, मी लायन्स संतोष पंडित, लायन्स डिस्ट्रिक्ट, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 323D2 या प्रांतामध्ये युथ एक्सचेंजचा अध्यक्ष आहे. आम्ही युथ एक्सचेंजच्या अंतर्गत पुण्यातून 13 मुलं मॉरिशसला घेऊन चाललेलो आहोत. मॉरिशसमध्ये 8 दिवसाचा तिथे स्टे आहे आमचा आणि तिथे आपण आपलं कल्चर किंवा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती ही तिथे घेऊन चाललो आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याच ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्या सर्व आपण तिथे दाखवणार आहोत मॉरिशसमध्ये. व तेथील जे मुलं आहेत ते मागच्या वर्षी जे इथे आलेले होते तेही तिथे सहभागी होणार आहेत आमच्या बरोबर या एक्सचेंजमध्ये. तिथे एक 2 दिवसाचा कॅम्प होणार आहे आमचा, ज्या कॅम्पमध्ये विविध प्रकारच्या गेम्स, विविध प्रकारच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीज व वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे होणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या तेथील मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन तेथील अध्यक्ष बलराज नारू हा आम्हाला खूप व्यवस्थितपणे सहकार्य करत आहेत. तसेच तेथील मिनिस्टर श्रीमती शिलाबाई बाप्पू, तेथील डीवाय पाटील कॉलेजचे डायरेक्टर श्री राज बाप्पू, आपल्या पुण्यातील लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 323D2 चे प्रांतपाल लायन अरुण शेठ, तसेच इतर सर्व पदाधिकारी हे आम्हाला खूप चांगल्या रीतीने सहकार्य करत आहेत व त्यांच्याच सर्व विद्यमाने व त्यांच्या सहकार्याने आम्ही सर्वजण तिथे जाऊन हा कार्यक्रम यशस्वी करू अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे. लायन्सचा जो इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 403B आहे तेथे रिजन चेअरमन श्री कैलास जुद्दू हेही आम्हाला याच्यामध्ये खूप चांगलं सहकार्य करत आहेत आणि तिकडनं ते म्हणजे त्यांचं लायन्स क्लबही तिथे खूप चांगल्या रीतीने पार्टिसिपेट होणार आहे. असा हा टोटल प्रोग्राम आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने टिळक स्मारक मंदिरात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता अंजली कुलकर्णी यांच्या सूत्रसंचलनाने काव्य संध्याची सुरुवात झाली. त्यात हेमंत जोगळेकर, मीनल बाठे, अनिल कांबळे आदींचा सहभाग होता. याशिवाय 24 डिसेंबरला दुपारी 4 वाजता जागतिकीकरणाचे आव्हान पेलण्यास मराठी साहित्य तयार आहे काय या विषयावर भारत ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. त्यात विलास वाघ, अरुण खोरे, भानू काळे उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता रवींद्र जोशी यांचा ग्रामीण कथाभाष्य आणि कथाकथनचा कार्यक्रम होईल. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी लोकायत संस्थेतर्फे मुलगी झाली हो ही नाटिका सादर होईल. तर 6 वाजता मीरा शिरसमकर यांचा नोबेल पुरस्कार प्राप्त स्त्रियांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारा नोबेल लल्ना या कार्यक्रमाने ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या इम्प्रेस गार्डनने 175व्या वर्षात पदार्पण केले असून 125 वर्षांपासून अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था इम्प्रेस गार्डनच्या निर्मितीपासून व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा 20 ते 22 जानेवारी 2012 दरम्यान या संस्थेच्या वतीने पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शन सुरू असणार आहे. या प्रदर्शनात केवळ फुलांचा समावेश नसून निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती आदींचा समावेश असणार आहे. यानिमित्ताने विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि पुष्परचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मोना पिंगळे आणि शशी शेट्टी यांच्या जपानी पद्धतीच्या पुष्परचना तसेच मेहक फाउंडेशन यांनी विशिष्ट विषयावर केलेल्या पुष्परचना असणार आहेत. याबरोबरच पिंपरी चिंचवड नगरपालिकेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या उद्यानांच्या प्रतिकृती आणि अवलोकिता माने यांनी विविध पालेभाज्या आणि फळभाज्या वापरून तयार केलेली शिल्पे तसेच सुनीता शिर्के, मंगला राव यांचे बोनसाय हे या वृक्ष प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. लौकिक क्रिएशनच्या वतीने ऍक्वालाईट 2011 हे प्रदर्शन गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भरवण्यात आले आहे. एंजल फिश, गप्पी मासे, फायटर फिश, जायंट गुरामी, डिस्कस, थायसिल, फ्लॉवर हॉर्न, कुरामी, ब्लॅक मूर, पर्ल स्केल, ओरांडा गोल्ड, टॅटू पॅरट, ग्रीन करंगाचे अरवाना, फिश टेंडरिझन, एलिगेटर गार्ड, कॅटफिश यांसारखे विविध प्रकारचे मासे पाहावयास मिळतील. त्यातील अरवाना माशांचे जन्मदाखलेही पाहावयास मिळतील. या प्रदर्शनात असणारे मासे मलेशिया, बँकॉक, सिंगापूर येथून आयात करण्यात आले आहेत. भारतात आणल्यानंतर त्यांच्यासाठी आवश्यक पोषक वातावरण तयार करावे लागते. प्रसिद्ध वाईल्ड फोटोग्राफर स्टीव इअरविंग याला ज्या माशामुळे प्राण गमवावे लागले तो स्टिंगरे मासा, मनुष्यासारखे तोंड असणारा आणि ज्याचे डोळे शुभ
मानले जातात असा फ्लॉवर हॉर्न मासा प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. या प्रदर्शनात फनटेल कबूतर, गोल्डन आणि झेब्रा फिंचेस, ऑस्ट्रेलियन कॉकटेल, विविध रंगाचे आफ्रिकन लव्ह बर्ड्स, ऑस्ट्रेलियाचे ब्रजीकर पक्षी, बदके, उत्तर अमेरिकेचे राष्ट्रीय चिन्ह व्हावे असे बेंजामिन फ्रँकलिन यांना वाटत होते तो टर्की पक्षी असे विविध विदेशी पक्षी पाहावयास मिळणार आहेत. ऑस्ट्रेलियन ससे, पर्शियन मांजरी, अमेरिकन गिनीपिग यांसारखे प्राणीही प्रदर्शनात आहेत. गुजरातच्या किनाऱ्यावरील विविध रंगांचे आणि प्रकारांचे दगडगोटे, माशांचे खाद्य, विविध आकारांचे पिंजरे, विविध पद्धतीचे आणि आकाराचे अॅक्वेरियम या गोष्टी या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत. हे प्रदर्शन दिनांक 25 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. यासाठी 10 रुपये प्रवेश शुल्क आहे.